प्रखर राष्ट्रभक्त, थोर विचारवंत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परम पूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांचा आज स्मृतिदिन। गोळवलकर गुरुजींचा जन्म 19 फेब्रुवारी 1906 रोजी नागपूरमधील रामटेक येथे झाला। कोकणातील गोळवल हे त्यांचं मूळ गाव, परंतु वडिलांच्या नोकरीमुळे हे कुटुंब नागपुरात आले। गुरुजींना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती। नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोळवलकर गुरुजींनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून BSc व त्यानंतर MSc या पदव्या प्राप्त केल्या। यानंतर 1933 मध्ये बनारस विद्यापीठाने गोळवलकर गुरुजींची 3 वर्षांसाठी प्राध्यापकपदी नियुक्ती केली। या प्रवासात गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक परम पूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात आले। डॉक्टर हेडगेवारजी यांनी काही भेटीमध्येच गोळवलकर गुरुजींमध्ये आपला उत्तराधिकारी पाहिला आणि म्हणूनच 1940 मध्ये संघाच्या काही निवडक लोकांसोबत सिंधी येथे विचार शिबिर घेत डॉक्टर हेडगेवारजी यांनी संघाच्या सर्व कार्याची जबाबदारी गोळवलकर गुरुजींवर सोपवली। यानंतर गोळवलकर गुरुजींनी संघाच्या माध्यमातून स्वतःला राष्ट्रकार्यात झोकून दिले। डॉक्टर हेडगेवारजी यांच्या निधनानंतर 33 वर्षे द्वितीय सरसंघचालक म्हणून गोळवलकर गुरुजींनी संघाचे सारथ्य केले। त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला। आणीबाणीच्या काळात विरोधकांकडून संघाची प्रतिमा मलिन करण्याचे बरेच प्रयत्न झाले। गुरुजींना कारावास देखील भोगावा लागला, परंतु गुरुजींच्या संघटनात्मक नेतृत्वातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ न डगमगता सन्मानाने उभा राहिला। अशा या आपल्यातील संघटन कौशल्याने समाजात एकात्मतेची भावना निर्माण करणाऱ्या गोळवलकर गुरुजींची विचारधारा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परम पूज्य माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांना स्मृतिदिनी कोटी कोटी वंदन।